आज नांदेड येथे भारतीय कामगार सेनेच्या उद्घाटन व नामफलक अनावरण सोहळा पार पडला. नांदेड येथील तीनही 20 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्न अडचणी सोडवणार असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. आज नांदेड येथे भारतीय कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन व नामफलक अनावरण सोहळा पार पडला. नांदेड येथील तीनही 20 कंपन्यांमधील 20 कामगारांचे प्रश्न अडचणी प्रशासनासमोर मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महावितरणचे नांदेड परिमंडळातील मुख्य अभियंता आरजी शेख हे होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील, प्रकाशभाऊ कोडगे, भुजंगराव पाटील आदी उपस्थित होते. कामगारांचे होणारे हाल, त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा आदी प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करायला हवेत, पण ज्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, पण या भारतीय कामगार सेनेच्या स्थापनेमुळे यांचे प्रश्न मार्गी लागतील असे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले. यावेळी मान्यवरांनी कामगारांवर होणारे अन्याय व त्यावर भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी स्पष्ट केली.